ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। काँग्रेसला कधी सत्ता येते कधी येत नाही, ह्या सगळ्या वेळेस काँग्रेस ही सातत्याने आपला झेंडा घेऊन पुढे असते। हे काही देशामध्ये एकदा झालं नाही, बऱ्याच वेळेस झालंय। आता सगळ्यांची नावं मी घेत नाही, जवळजवळ 3-4 सत्तांतर झाली, दुसऱ्या पक्षाची सरकार होती तरी पण काँग्रेस टिकली। परत सोनिया गांधी सारख्या नेत्या ते परदेशी असून सुद्धा त्यांनी नेतृत्व दिलं, काँग्रेस चालवली, 10 वर्ष अतिशय नेटाने चालवली आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता देशामध्ये समर्थपणानं विकासाचं त्यांनी काम केलं आणि ह्या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं। आणि म्हणून आज तो काँग्रेसचा आमचा स्वाभिमानाचा दिवस आहे। काँग्रेसचा काँग्रेसचा झेंडा हातामध्ये घेऊन आनंदाने काम करायला निघालेली ही आमची मंडळी उद्या भविष्यामध्ये आपले राज्यसत्ता आणेल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। लढवणार नाही, निवडणूक लढवणार नाही, पण मी पक्षामध्ये काम करत राहीन। मी पक्षामध्ये काम करत राहीन ज्यामध्ये त्यांनी काय गडबडी केले असेल त्याचा जाब मागितलाच पाहिजे जनतेने आणि ते मागण्याचं काम करत आहेत। सरकार असं सुरुवातीला दाद देत नाही पण नंतर ते सगळं। दुसरीकडे असं एक पाहायला मिळतंय की केवळ शिंदे आत्ताच त्याच्याविषयी एखाद्या पक्षाच्या विषयी बोलणं हे मला योग्य वाटत नाही, पण जे घोटाळे होत आहेत ते होत आहेत, ते सगळी जनता बघते आहे आणि म्हणून त्याच्याविषयी आपल्याला सरकार दरबारी न्याय मागितलं पाहिजे। म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना हा महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमावाद सुप्रीम कोर्टामध्ये पाठवला। मी काय पण त्यांनी आता त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना की हे सगळं सुप्रीम कोर्टात आहे। आम्ही स्पष्टपणानं भूमिका घेतली महाराष्ट्रानं, सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यावा अशा प्रकारची भूमिका घेतली। ते तर असणारच त्यांच्यातले वाद बोलत नाही, त्याचा अर्थ त्यांना आणखी काही दिवस सत्तेवर राहायचं आहे। पृथ्वीराज चव्हाण असताना मुंबई माहिती नाही मला, कसं तो माहिती नाही।